महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांसाठी आजचे दिन कधी या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष पाशा पटेल आणि शेतकरी सुकाणू समितीचे सचिव अजित नवले यांच्यात परिसंवादात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरनं चांगलीच चकमक उडाली आहे. माझ्या प्रयत्नामुळेच राज्यात कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली. मोदी सरकारामुळे डाळी इथेनॉल आयात निर्यात धोरण ह्याबाबत चांगले निर्णय घेतले. मी शेतकरी आहे, दलाल नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आजचे दिन यावे ह्यासाठी प्रयत्न करीत राहील असे मत पाशा पटेल यांनी व्यक्त केलंय. मी आज पंचायत आहे आणि बाहेर पंचायत आहे, त्याच्यामुळे मी जे करतो तेच बोलतो आणि जे बोलतो ते करून दाखवतो. मी आज कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष म्हणून बोलणार नाही आणि भारतीय जनता पक्षाचा नेता म्हणून अजिबात बोलणार नाही. तेवढंच पाहिजे ना, नंबरी येत मला त्याच्यामुळे मी कार्यकर्ता म्हणून बोलणार आहे. आणि जर कार्यक्रमानंतर जर प्रश्न उत्तराची जर तयार सगळ्यात एकच गोष्ट होती ते म्हणजे पैसा. पैशाशिवाय काही शक्य नाही. तुकारामांनी सांगितलं होत बैलाच्या पाठीवर साखरेची गोणी आणि बैल कडब्याचा धनी. कुणबी कडब्याचा धनी आहे, त्याला पैसे मिळत नाहीत. ते पैसे मिळायला पाहिजे आणि ती पैशाची चळवळ सुरू केली पाहिजे आणि म्हणून योग्य हिशोब झाला पाहिजे. आम्ही ज्यावेळेस गावागावामध्ये भाषण करत होतो, माझा निलंगा तालुका, एकही गाव निलंगा तालुक्यात असं नाही की ज्या गावात भाषण केल्यानंतर लोकांनी मारलं नाही. गावगाव काँग्रेस गेलं तिथं भाषण ऐकायचे आणि मध्ये पडवायला सुरू करायचे. शेतमालाला हमीभाव, कर्जमुक्ती, विषमुक्त शेती महत्वाची ठरणार आहे. भाजपचे दीडपट हमीभाव फसवे ठरले. भाजपच्या कोणत्याही राज्यात हमीभाव मिळालेला नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवण्याची नीती आयोगाची कल्पना हा एक जुमलाच आहे असे मत अजित नवले यांनी व्यक्त केलंय.